चांगलं आव्हान आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुद्धा वाखाणण्यासारखे आहे, पण या महाराष्ट्रात सगळ्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात कोणी केली, या राज्याचं राजकारण गढूळ कोणी केलंय, या राजकारणात सुडाचं राजकारण कोणी सुरू केलंय, यावर सुद्धा एकदा चिंतन व्हायला हवं. देवेंद्र फडणवीस एकदा म्हणाले होते काही महिन्यापूर्वी की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कटुता वाढलेली आहे आणि ती कटुता संपायला हवी, आणि त्यासाठी ते पुढाकार घ्यायला तयार होते, पण त्यांचं पाऊल अद्याप पुढे का पडलं नाही त्याबाबत राज्याच्या जनतेला संभ्रम आहे. आता प्रश्न राहिलेला आहे चिंचवड आणि कसबा. भारतीय जनता पक्षाने त्यांचे उमेदवार जाहीर केले, काँग्रेस पक्षानेही त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. चिंचवड संदर्भात राष्ट्रवादीने निर्णय घ्यायचा आहे, म्हणजे महाविकास आघाडी, अर्थात शिवसेना सुद्धा त्या जागेसाठी अजून इच्छुक आहे, नाही असं नाही, पण तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसून त्या संदर्भात निर्णय घेऊ. कसब्याची जागा काँग्रेसने लढावी हे ठरलं होतं, त्यानुसार काँग्रेसने उमेदवार जाहीर केले. दोन्ही मतदारसंघातलं ज्या प्रकारचं वातावरण आता आहे ते वातावरण सध्याच्या सरकारला अनुकूल नाही, कसबा असेल किंवा चिंचवड असेल. राज्यातल्या विधान परिषद निवडणुकांनी हे दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे, आणि त्यानंतर असं वाटतंय की सरकारला असं वाटतंय की ही निवडणूक होऊ नये. जर निवडणूक झाली तर वेगळा निकाल लागेल, आणि ते सत्य आहे, दोन्ही मतदारसंघातला निकाल वेगळा लागू शकतो असं एक जनमानस आम्हाला स्पष्ट दिसतंय, आणि म्हणून या निवडणुका होतील.